नमस्कार, मी प्रिझम गौरव जहागीरदार 4 के चॅनल तर्फे बोलत आहे। आज 1.5 दिवसाच्या गणेशाचे विसर्जन आहे, त्यासाठी सिडकोने कामोठेत कृत्रिम तलाव निर्मित करून काही स्वयंसेवी संघटनांना चालवायला दिले आहे। अशाच एक कामोठे सेक्टर 35 मध्ये गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्मित केला आहे व तिथे साई श्रद्धा ग्रुप ने गणेश विसर्जनाची जबाबदारी घेतली आहे। तर 4K चॅनलचे संपादक श्री गौरव जहागीरदार यांनी साई श्रद्धा ग्रुपचे अध्यक्ष श्री मयूर चिपळेकर यांच्याशी बातचीत केली। नमस्कार, मी गौरव जहागीरदार 4K चॅनलतर्फे बोलत आहे। कामोठे इथून आज 1.5 दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनाचा दिवस आहे, तर भाविकांना जास्त त्रास होऊ नये म्हणून सिडकोने इथे कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे। आणि नुसती तलावाची निर्मिती न केली तर इथे हे जे श्रद्धा जो ग्रुप आहे त्यांचे हे अध्यक्ष आहेत, ही सर्व मंडळी जो गणेश विसर्जन करणार त्यांना हे सहकार्य करणार आहेत। आणि जे काही अडचणी वगैरे गणेश विसर्जनला आहेत, लोकांना भाविकांना कुठे त्रास होऊ नये त्यांच्याबद्दल ही मदत करणार आणि सेवा करणार, त्याबद्दल आपल्याला थोडे हे मार्गदर्शन करतील। मी मयूर चिपळेकर कामोठे गावातील स्थानिक रहिवासी असून सिडकोने ही माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे। मी ती जिम्मेदारीने पार पारेल आणि जेणेकरून इथे आजूबाजूच्या सोसायटींना 1 किलोमीटरवरती गणपती विसर्जनासाठी न्यायला जाण्यासाठी खूप त्रास होत होतोय, तो आज मी दूर करणार निस्वार्थीपणे आणि पार पारेल। माझे मित्र प्रशांत म्हात्रे, बाला पेटकर, प्रीतम तांबरे, विपुल पाटील, प्रफुल्ल भगत, बिरू माझी, तसेच आमचे सहकार्य नेहमी खांदा लावून असणारे विजय चिपळेकर, समाजसेवक, नगरसेवक, हे आमच्या नेहमीच साथीला असतात। माझे नाव हरिचंद्र मारुती गावडे। जो कृत्रिम तलावाची इथे व्यवस्था केलेली आहे, साई श्रद्धा ग्रुप यांनी भरपूर मेहनत घेऊन इथे कामकाज वगैरे देखरेख सगळं ते पाहणारे आणि नियमाप्रमाणे जे डिस्टन्स किंवा ही सुविधा सगळी केलेली आहे, तर विसर्जन करायला कामोठेमधील ग्राहकांनी की विसर्जन करायचं ठरलं तर इथं यावं, आता इथं सगळी सुविधा आहे। आणि साई श्रद्धा ग्रुपचे चेअरमन